आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत रोहन सुप्रिया शुभ विवाह थाटामाटात, मान्यवरांनी उपस्थित राहून दिले शुभ आशीर्वाद. कोगनोळीत चिरंजीव रोहन पाटील आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी सुप्रिया पाटील यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कोगनोळी येथील प्रगतशील शेतकरी आणि छत्रपती शाहू साखर कारखान्याचे माजी कर्मचारी सुभाष रामगोंडा पाटील यांचा मुलगा चिरंजीव रोहन आणि निपाणी तालुक्यातील पांगिर येथील संजय मनोहर पाटील यांची मुलगी चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी सुप्रिया यांचा विवाह शनिवार दिनांक 23 रोजी कागल येथील DSM हॉल येथे थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास माजी मंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, माजी तालुका पंचायत सदस्य अमृता पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शर्मिला पाटील, कल्लापा घाट अरिहंत ज्वेलर्सचे मालक अमित पाटील, खुपरीचे उद्योजक विद्यासागर भोजे, बाबासाहेब चौगले, भरत घाट, SA कांबळे, प्रकाश पाटील आदी मान्यवरांसह कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.